आमच्या गावात नाण्याला आलेली एक पोरगी, ती लक्ष्मीच्या सणाला आली होती. आणि लक्ष्मीच्या सणाला तिच्या सासून त्या लक्ष्मीच्या समोर ते तामण असत ना ठेवलेलं, जेवायला वाढलेलं असत ना, त्या ताटामध्ये जेवायला वाढलेलं होत. आणि तिथे एक मांजर वेळे घालीत होती, म्हणून त्या सासून त्याच्यावर टोपलं पालतं ठेवलं. ती टोपली याच्यासाठी पालती ठेवली की ती मांजर ते नैवेद्य खाऊ नये. हे बघितलं नवीन सुनान, लक्ष्मीचा सण झाला. सासू जी पुण्याला गेली, ती परत 5-6 वर्ष आलीच नाही. पण सासू 5-7 वर्षानंतर पुण्याहून परत आली, ती थेट दुसऱ्या लक्ष्मीच्या सणालाच आली. आणि लक्ष्मीच्या सणाला आल्यानंतर बघते तर काय, सुनेनं लक्ष्मी बसवलेल्या होत्या आणि त्याच्या पुढं ताट ठेवलेलं होत आणि ताटावर टोपलं झाकलेलं होत. त्या सासून विचारलं सुनेला, हे टोपलं का म्हणून झाकलंस ग? ती म्हणली, तुम्ही नव्हतात का झाकीत, तुमची परंपरा तशीच ठेवली. ती म्हणते, अगं मांजर येडे मारीत होती तिथं, म्हणून झाकलं होत मी. लक्षात आलंय का, परंपरा अशा आहेत काही, त्याची कारण मीमांसा आपल्याला माहितीच नाही. आपण ती खूप पद्धतीने पुढे चालवतो, खूप पद्धतीने. आम्ही बळीचे बळी ठरतो, आमचा बाप आमच्या आजोबाचा बळी ठरला, आमचे आजोबा आमच्या पंजोबाचे बळी ठरले, आमचे पंजोबा खबर पंजोबाचे बळी ठरले, आणि आम्ही आमच्या बापाच्या बळी ठरतो, आमचं पोरग आमचा बळी पडताय. अर्थातच चुकीचा इतिहास चुकीच्या पद्धतीनं संक्रमण होत 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 पुढच्या पिढीपर्यंत चालला. चुकीचा इतिहास संक्रमण होत 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 पुढच्या पिढीपर्यंत चालला. आणि खरं सांगू, पोरग शाळेत जेवढं शिकतं तेवढं आपल्याकडून शिकतं, त्याही पेक्षा जास्त. शाळेत किती वेळ असतं पोरग? पोरग तुम्ही शाळेत किती वेळ असता? 6 घंटे, बरोबर आहे. किती वेळ असता शाळेत? बघा ना कसे ताट बसले पोरग, त्या बघा बघा कसे आहे का, किती मस्त पोरग. शाळेत किती वेळ असता तुम्ही? 6 घंटे. आणि घरी किती वेळ असता? उरलेले सगळे घंटे पोरग घरी असत. आणि तरी देखील घरचे माय बाप म्हणतात, हे शिकवलं का त्या मास्तरांना पोराला, हेच शिकवलं का तुमच्या सरने पोराला? पोरग आपल्याकडून शिकते. पोराव शाळेमध्ये शिव्या शिकवले जातात का रे? नाही. मग तुम्ही कुठे शिकता? घरी बापाकडून. तंबाखूची पुडी कोण आणायला लावत? बाप. मी घरात नाही असं पाहुण्यांना सांग असं कोण म्हणत? बाप. म्हणजे खोट बोलायला कोण लावतो? बाप. मग नालायक कोण आहे? आमचं पोरग आमच्या घरातून शिकत. बेलभिंतीची इथली शाळा, लाखो इथले गुरु, या गुरुकडून शिकतो. म्हणून हे जे लाखो गुरु आहेत ना, हे नीट असले पाहिजे, अर्थात वातावरण चांगलं असलं पाहिजे. आणि पोरं आपल्याकडं बघून शिकतातच. माझं एक पोरगे, त्याचं नाव मावल्या, 4 वर्षाचं पोरगे माझ. आमच्या गावात त्याला सगळे मावल्या मावल्या म्हणतात. आणि ग्रामीण भागामध्ये तुमच्या गावासारखं माझं एक छोटस गाव आहे, अख्खं गाव त्याला मावल्या म्हणतात. गावामध्ये फेमस आहे मग पोरग. एक दिवस मला तारीख खाली होती, कुठंच कार्यक्रमाचा, मी आपलं त्या दुकानदाराची इथं गेलो. आणि ग्रामीण भागामध्ये दुकानदाराची तर बघा ना, ते शेंगदाण्याचं पोत, मिठाचं पोत, गुळाचं पोत, साखरेचं पोत असं उघडत असतं फाकट त्याचं. मी दुकानदाराची इथं गेलो, मी दुकानदाराने मला बसायला खुर्ची दिली. मी खुर्चीवर बसलो, माझा मावल्या माझ्या मांडीवर बसला. मी दुकानदाराकडे पाहत होतो, दुकानदार माझ्याकडे पाहत होता, आणि माझा मावल्या त्या शेंगदाण्याच्या पोत्याकडे पाहत होता. माझ्या लक्षात आलं मावलेले शेंगदाणे खायचेत म्हणून, दुकानदाराच्या बी लक्षात आलं याला शेंगदाणे खायचेत म्हणून. म्हणून दुकानदार लटकच म्हणतोय, मावल्या तुम्ही शेंगदाणे खायचेत होय? मावल्या म्हणते, नाही मी म्हणलं अरे खाय ना आपलं दुकान आहे, घे एक मुठभर शेंगदाणे. मावल्या म्हणतो नगर. दुकानदार म्हणतो यार घे ना एक मुठभर शेंगदाणे आपलंच दुकान आहे. तरी मावल्या म्हणते नगर. शेवटी कटाळून कटाळून दुकानदारांचा आपला हात लांबवला, पोट्यात अशी मूठ घातली आणि त्याच्या हातानं मूठभर शेंगदाणे घेतले आणि माझ्या मावल्याकडे अशी मूठ लांबवली. माझ्या मावल्याने अशी अंगारक्याची वटीच केली, याच्यात टाका म्हणला. वटीत शेंगदाणे घेतले. मी घरी आलो, मी मावल्याला म्हणलं, मावल्या येणार का? म्हणलं ते म्हणते, कोण येणार? मी का तुम्ही? म्हणलं मी कस का? ते म्हणलं, मग तुम्हीच सांगा, तुम्ही मला तिथे शेंगदाणे घे शेंगदाणे घे म्हणत होता. मी आज माझ्या मुठीने शेंगदाणे घेतले असते तर किती काय असते हो? त्या दुकानदाराचा हात केवढा? मागच्या पिढीपेक्षा पुढची पिढी 20% हुशारच आहे, तो निसर्गाचा नियम आहे. आणि खरंच लेकर हुशार आहे बरं, पण त्या हुशार लेकरांना खरा इतिहास माहित नाही. आम्हाला इतिहासामध्ये काय शिकवलं? मराठ्यांचं पाणीपत झालं. सातवीच्या इतिहासात आहे बोलतील मराठ्यांचं पाणीपत झालं. अरे मराठ्यांचं पाणीपत झालंच नाही राजा हो,
छत्रपती आता बघा मराठ्यांचं राज्य कधी होतं, मालोजी राजे, विठोजी राजे, मालोजी राजेच्या नंतर कोण, शहाजी राजे, शहाजी राजेच्या नंतर कोण, शिवाजी महाराज, शिवाजी महाराजच्या नंतर कोण, संभाजीराजे, संभाजीराजे नंतर कोण, शाहू महाराज, शाहू महाराजच्या नंतर कोण, बाळाजी विश्वनाथ भट, बाळाजी विश्वनाथ भटाच्या नंतर कोण, सगळे भट 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 पेशवे, पेशवेच की सगळे. आणि मग पेशव्याच्या काळात उलट मराठ्यांनी आटके पार झेंडा लावला. कोण कोण होते, महाजी शिंदे ए सातवीच्या इतिहासाचे, इंदोरचे मल्हारराव होळकर आटके पार. पण यांचं नेतृत्व असं होतं की हार पत्करावी लागली. नेतृत्व यांचं होतं म्हणजे हारले ते पेशवे. मराठ्यांचं पानिपत झालं नाही, पण अजून शिकवलं जात आहे, अजून शिकवलं जातं मराठ्यांचं पाणी.